मी प्रकाश इंडे, नॅशनल प्रेसिडेंट एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 95 कोऑर्डिनेशन कमिटी, राष्ट्रीय संघटन आहे आणि या संघटनेमध्ये जवळपास आजच्या घडीला 60 लाख कामगार निवृत्त झालेले आहे आणि वर्किंगमध्ये 19 करोड वर्किंगमध्ये आहेत. त्या 19 करोड वर्किंगमध्ये असलेल्या कामगारांकरता आणि 60 लाख निवृत्त झालेल्या कामगारांकरता ही कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 सुरू झाली. 1995 पासून आजपर्यंत या पेन्शन फंडाचा कॉर्पस हा 3 लाख करोडच्या वर आहे आणि त्यातही त्यात 8 लाख करोडचा व्यवहार होऊन ही शिल्लक असलेली बाकी आहे. परंतु एवढ्या मोठा 8 लाख करोडचा व्यवसाय होणारं हे फार मोठं संघटन आहे, याचा सरकार पूर्णपणे उपयोग करतं. किंबहुना सरकारला अनेक उपक्रम राबवण्याकरता याचा फायदा झालेला आहे. परंतु गेल्या 23 वर्षात ज्या पेन्शन फंडातून हजारो लाखो कोटी रुपयाची उलाढाल यांनी केली, कोटी रुपयाची गुंतवणूक केली आणि परंतु या 23 वर्षात एक नवीन पैसा सुद्धा पेन्शनमध्ये वाढवला नाही, ही शोकांतिका आहे. आमचं 16/11/95 पासून सुरुवातीला पगार किती असो तो मर्यादित केला गेला होता, 5,000. त्याच्यामुळे सगळ्यांचे 417 रुपये पेन्शन फंडाला दरमहा जायचे. त्याच्यानंतर ऑगस्ट 2001 पासून ऑगस्ट-सप्टेंबर 2014 पर्यंत ती मर्यादा 6,500 केली, पगार किती असू द्या, 541 रुपये पेन्शन फंडाला गेले. आता प्रत्येकाच्या पेन्शन फंडाला 1,250 रुपये चाललेले आहे त्या कार्यरत कामगारांचे. आजच्या घडीला रोज 563 करोड रुपये रोज. मी अध्यक्ष म्हणून अतिशय जबाबदारीनं हे गव्हर्नमेंटच्या या पेन्शन फंडाला चाललेले आहे. गव्हर्नमेंट त्याच्यातून 524 कोटी रुपयापर्यंत जो इन्व्हेस्टमेंट करताना उरलेलं कामगारांची देणी देण्याकरता वापरतं. मला असं म्हणायचं आहे की बा तुम्ही हे सगळं करत असता आणि एकीकडे तुम्ही निराधार लोकांना मदत करता. आम्हाला निराधाराच्या विरोधात बोलायचं नाही आहे, निराधाराला पोचलं पाहिजे केंद्र सरकारने याबद्दल दुमत नाही. परंतु या देशातली मिलं 15 वर्षापूर्वी बंद पडली, 10 वर्षापूर्वी बंद पडली. त्या कामगाराचा पैसा तुमच्याकडे जमा आहे पेन्शन फंडात, तो निराधार झाला, त्याच्यापेक्षा जास्त निराधार झाला, तो रोडवर झाला आणि 15 वर्षापासून तुमच्याकडे लक्ष नाही आहे. ज्यांचा पैसा जमा आहे, जो निराधार झालेला आहे, त्याच्याकडे लक्ष नाही आणि मताच्या राजकारणाकरता तुम्ही त्या बैठ्या माणसाला पोचताय, पोचण्याबद्दल दुमत नाही. यांनी एकीकडे देशाच्या विकासाकरता कामं केली, यांनी एकीकडे देश आपल्या पगारातून आपल्या पोटाला टिची मारून त्यांनी पैसा जमा केला, त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष. मताच्या राजकारणाकरता किती खाली जात आहे, योग्य नाही आहे. आम्ही आजच्या घडीला आम्ही पूर्ण देश जोडलेला आहे. आम्ही अंदमान, आसाम, मेघालय, मणिपूर हे सगळी स्टेट जोडलेली आहे. आज आमची या स्टेटमध्ये, या देशातल्या कुठल्याही स्टेटमध्ये, कुठल्याही राज्यात, कुठल्याही जिल्ह्यात आमच्या सभा लागतात, एवढं मोठं आमचं संघटन आहे हे. आणि हा आम्ही प्रचंड दबाव निर्माण केलेला होता आणि त्या दबावापोटी तत्कालीन जे बीजेपीचे प्रवक्ते होते प्रकाश जावडेकर यांनी आमच्या कार्यक्रमाला, अनेक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की मी आज जरी बीजेपीचा प्रवक्ता असेल, परंतु आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तर तुमचं आम्ही या 90 दिवसात आम्ही हे सगळे तुमच्या मागण्या मान्य करू. मी जरी बीजेपीचा प्रवक्ता असेल पण आजपासून या EPS 95 प्रवक्ता म्हणून काम करेल असं आश्वासन दिलं होतं. या संदर्भात भगतसिंग कोश्यारी अहवाल त्यांच्या प्रयत्नांनी दाखल झाला, तो राज्यसभेमध्ये प्रलिंग आहे. त्याच्यात नितीन गडकरी साहेब, हंसराज अहिर साहेब, प्रकाश जावडेकर साहेब या मंडळींनी काम केलं, त्यांनी प्रचंड आश्वासनं दिली. पैसा या संघटनेचा पैसा, या कामगाराचा पैसा प्रचंड वापरू नये. जर तुम्ही इतकं प्रचंड दुर्लक्ष करत असेल ते चुकीचे. आता अलीकडे वेळ झाला, आता अलीकडे सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट लागला. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की बा ज्यांचा ज्यांची सॅलरी ही पूर्ण सॅलरीवर तुम्ही यांचा प्रॉव्हिडंट, यांच्या पेन्शन फंडाला पैसे पाठवायला पाहिजे होते असं सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतर अजूनही त्याच्या विरोधात एक सर्क्युलर काढलं आणि ST MSEBच्या लोकांना त्याच्यापासून वेगळं केलं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे प्रॉव्हिडंट फंड माझाही गेला, सरांचाही गेला. मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा लाभ मिळणार, यांना मिळणार नाही, अशा पद्धतीचं चुकीचं सर्क्युलर 31 मेला काढलेलं आहे. ते सर्क्युलर एवढं चुकीचं आहे तरी पण ते अजूनपर्यंत त्यांनी रद्द केलेलं नाही आहे. ते रद्द करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या पूर्ण देशातल्या जे काही एक्झम्प्टेडमध्ये आहे, म्हणजे ज्यांना ज्यांचा स्वतःचा ट्रस्ट होता, ज्या मॅनेजमेंटचा स्वतःचा ट्रस्ट होता, ST चा स्वतःचा होता, MSEBचा स्वतःचा ट्रस्ट होता, त्या ट्रस्टकडे या कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड गेलेला आहे, त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा लाभ नाही. कारण की त्यांचा प्रॉव्हिडंट फंड तिकडे गेला, आमचा यांच्याकडे गेला, म्हणून आमच्याकडे त्यांचे अकाउंट्स नाही, अशा पद्धतीचं चुकीची बनवागिंदी करून त्यांना रोखून ठेवलेलं आहे. मी आज या देशातल्या सगळ्या
एक्झम्प्टेड इन्स्टिट्यूशनच्या कामगार संघटनांना असं जाहीर करतो की तुम्ही जरी ते 31 मेचं सर्क्युलर जरी रद्द होणार नाही, त्याला वेळ लागेल, पण आज आपण याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर झालेला आहे, तो जिकिरीचा आहे. तो सुकर असं झालाय की मी काल परवा माझी सभा धुळे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक झाली. धुळे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ही पूर्वी एक्झम्प्टेडमध्ये होती, म्हणजे त्यांचं ट्रस्ट होतं, कामगाराचं प्रॉव्हिडंट फंडच्या ज्या ट्रस्टमध्ये होता, त्यांनी जेव्हा दबाव निर्माण केला त्या ट्रस्टमधून त्या कामगाराचा जो पेन्शन फंड आहे तो EPFO म्हणजे भविष्य निधी संघटनेकडे पाठवला, ती ट्रस्टचं स्टेटस बदललं, ते एक्झम्प्टेडचं अनएक्झम्प्टेडमध्ये आलं, आणि ते आल्यामुळे त्या सर्व लोकांना या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून सर्वांनी एकत्रितपणे या न्याय मागण्याकरता दबाव निर्माण केला गेला पाहिजे, ही माझी आजची सगळ्यात मोठी मागणी आहे. जेणेकरून जवळपास या 15 लाख लोकांना, 60 लाख लोक आजही 60 लाख निवृत्त झालेले, त्याच्यापैकी 30 लाख लोकांचा पगार 6500 वर आहे, आणि 30 लाख लोकांचा पगार 6500 आतमध्ये आहे. त्यांच्यासाठी भगतसिंग कोश्यारी अहवाल आहे, त्याच्यात आम्ही 9000 रुपयाची मागणी केलेली आहे, त्याला सेंट्रलचा DA जोडला पाहिजे. आणि हे जे उरलेली 30 लाख लोक आहेत ज्यांचा पगार सातत्याने 6500 वर होता, त्यांच्या एकूण पगारावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एकूण पगारावर त्यांच्याकडून कॉन्ट्रीब्युशन घ्या, ती परिस्थिती निर्माण करा जेव्हा तो निवृत्त झाला होता तेव्हा त्याला किती पेन्शन मिळालं असतं. तर माझं असं या सगळ्या लोकांना, सगळ्या संघटनेना, देशभरातल्या एक्झम्प्टेड इन्स्टिट्यूशनच्या देशभरातल्या सगळ्या संघटनेच्या पुढाऱ्यांना विनंती आहे की याच्याकडे लक्ष घाला. तुम्हाला समजलं नसेल हा इश्यू आमच्याकडून समजून घ्या. तुम्ही आमच्यापर्यंत येत नसाल किंवा आमचं नेतृत्व मान्य करा किंवा नेतृत्वात करा असं आम्हाला म्हणायचं नाही. या मागणीकरता, या सर्वांच्या भल्याकरता आम्ही तुमच्यापर्यंत येऊ, आम्ही तुमचे हातपाय जोडू, आणि हे तुम्ही केलं पाहिजे एवढंच म्हणजे. नावर एक मोठं आंदोलन आहे, त्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे एवढीच माझी विनंती. ओके, मी वसंतराव आसाळ टोळे, सातारा जिल्हाध्यक्ष, EPS 90 सर्व कर्मचाऱ्यांना अशी विनंती करतो की 25 ऑक्टोबर मुंबई जो मेळावा आहे त्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं व यश हे आपल्या हातात आहेच, तर त्यासाठी ते अजून घट्ट करण्याकरता सर्वांनी 24 ऑक्टोबरला मुंबईला हजर राहावं ही विनंती. मी धैर्यशील पाटणकर, जिल्हा ST कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा उपाध्यक्ष बोलतो. आज जे आम्हाला ST 35-35, 40-40 वर्षे नोकरी करून जे लाजीरवाणं पेन्शन जे 2800, 2300, 2500 जास्तीत जास्त 3000 वर आम्हाला कुणालाही पेन्शन मिळत नाही, हे अत्यंत लज्जास्पद आणि किमान वेतन कायद्याच्या बी अगदी अपमान करणारं, आणि ज्या पद्धतीनं जे शासकीय धोरण आमच्या बाबतीत जे अन्यायकारक आहे, आणि सुप्रीम कोर्टानं आम्हाला सर्वांना एका सगळ्यांनाच त्याचा लाभ मिळावा या दृष्टीनं निर्णय घेतलेला असतानासुद्धा केंद्र सरकारनं ST आणि MSEBला जे वगळलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. व आम्हाला सर्व ST कर्मचाऱ्यांना व MSEBच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की 24 ऑक्टोबरला आझाद मैदानावर जो सर्वांच्यासाठी जो मेळावा घेतलेला आहे त्याला बहुसंख्येनं ST च्या कर्मचाऱ्यांनी व MSEBच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो.